धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। आज समाजाच्या युवकांनी या ठिकाणी मुंडन आंदोलन केलं। धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं असून आज समाजाच्या युवकांनी या ठिकाणी मुंडन आंदोलन केलं। की 2 महिन्यापूर्वी चौंडीमध्ये आमचे काही बांधव अमरण उपोषणाला बसले होते आरक्षणाच्या मुद्द्यावरून। तर जेव्हा चौंडीमध्ये माननीय गिरीशजी महाजन साहेब हे उपोषणकर्त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी आले होते, त्यांनी 50 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता आणि 50 दिवसांमध्ये आरक्षणाचा मार्ग मार्गी लावू असं सांगितलं होतं। पण 50 दिवस झाले आणि परत धनगर समाजाला जसं पूर्वी फसवलं होतं तसंच परत एक समिति स्थापन करूँ अस एक आवाहन करण्यात आलं। आमची मूळ मागणी अशी आहे कि आम्हाला कोणतेही आरक्षण नव्याने द्यायचं नाही आहे। जे बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे घटनेमध्ये त्याची फक्त अंमलबजावणी करायची आहे, इतकंच आमचं मूळ मागणं गेले 70 वर्षांपासून आहे। अद्यापही शासनाकडून आम्हाला कोणतीही विचारपूस अथवा शासन आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे। आम्हाला परवा नाही, जरी आमचा जीव गेला तरी परवा नाही। अथवा आता मला आज अजून तरी काय मेडिकल चेकअप झालेलं नाही आहे, जरी शुगर कमी झाली असेल बीपी कमी असेल तरी मी या मंडपातून उठणार नाही याची मी आज ध्येय घेतलेला आहे। कारण धनगर समाजाला न्याय हक्क मिळवून कोणीतरी दिलाच पाहिजे म्हणून या शासनाला आमची विनंती आहे की या बोळ्याबाबड्या धनगर समाजाला आता फसवू नका आणि लवकरात लवकर आमचं जे बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आहे ते आम्हाला बहाल करावं।